एक जुलैला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. दुर्दैवाने अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. उभ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती, मात्र विरोधक याच्यातही राजकारण शोधत होते. या लोकांना ते कळत न कळत दोषी ठरवतात. आम्ही एकच गोष्ट ऐकतोय की अपघात झाला, राज्य सरकारने 5 लाख रुपये दिले. हा मार्गच नसता तर अपघात झालाच नसता अशा प्रकारचा सूर त्यांनी आळवला. महाराष्ट्राचे ज्येष्ठ जाणते नेते तर जे अपघातात मृत पावलेत त्यांना देवेंद्रवासी म्हणत घटनेचं गांभीर्य देखील विसरले. खरं तर अपघात नेमका कसा झाला हे समजण्याआधीच त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामामध्येच काहीतरी त्रुटी असल्याचा निष्कर्ष काढत देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं. पण चौकशीत पुढे आल्याप्रमाणे या अपघाताला कारणीभूत गाडी चालक स्वतःच असल्याचं पुढे आलंय. कारण हे दोन्ही चालक मद्यधुंद होते. नशेच्या भरात या दोन नराधमांनी 25 जणांचा जीव घेतला. आता शरद पवारांना एकच प्रश्न विचारावासा वाटतो. शांती दूताला पाठीशी घालण्यासाठी या अपघाताला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला का? अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी शासनाकडून पुरेपूर प्रयत्न होत आहेत, मात्र प्रत्येक गोष्टीला राजकारणाचा रंग देण्याचा हट्ट आता तरी सोडा साहेब.